हरिओ हो, मी सारिकावीरा दिनेश कदम तळेगाव दाभाडे येथे राहते मी घरगुती काम कर करते तर माझा पहिला अनुभव मी असंच एके ठिकाणी घरगुती काम करत होते भांडी घासता घासता त्यांनी मला बापूंविषयी माहिती दिली आणि त्या मला म्हटल्या की तुला आवडलं तर तू ये आणि जर नाही आवडलं तर सोडून दे आणि त्या दिवशी माझ्या ध्यानी काही नसताना मी त्यांच्याबरोबर मला केंद्र माहीत नव्हतं त्या मला मराठी शाळेत घेऊन आल्या आणि मग मी तिथे गेले आणि मला फर्स्ट टाइम एवढा मस्त अनुभव आला ना ते भजन ते बापूंचे सगळेजण असे म्हणजे मन मिळून सगळे अशी से सेवा करत होते ना इतकं छान वाटलं ना की असं वाटलं म्हणजे नाही का आता इथं आपण आलोय ना आपलं नशिबच उजळलं म्हणजे असं इतकं मला म्हणजे आता इथून माग फिरायचंच नाही असं मनाने घेतलं आणि दोन हजार तेरा पासून मी ना हे म्हणजे बापूंकडे आहे पण ह्या एवढ्या वर्षात म्हणजे आठ नऊ वर्ष अनुभव दिलेत ना त्यातला माझा पहिला अनुभव म्हणजे मी घरगुती काम तर करतच होते आमची परिस्थिती खूप बिकट होती आमच्या मालकांना पण कधी काम असायचं कधी का नसायचं ते स्थिती आहेत आणि पण अशी परिस्थिती असताना सुद्धा बाप माझ दोन हजार अठरा साली पुण्यामध्ये घर झाले दोन रूमच वन म्हणारखे मी घर घेतलं आणि त्याच्यानंतर आता कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार वीस साली वडगाव मावळ म्हणजे जिथं माझं माहेर आहे तिथं मला अर्धा गुंठा जागाही घेऊन दिली म्हणजे अशा खूप वाईट परिस्थितीतून बापूंनी आम्हाला खूप बाहेर काढलं एक वेळ आमची इतकी परिस्थिती बिकट असा म्हणजे ना आम्ही ना म्हणजे बापूंकडे याच्या आधी पाणी पिऊन दिवस काढलेले आहेत अक्षरशः पाण्यात बिस्किट भिजून दिवस काढत पण मी जशी बापूंकडे आले ना एक हे आम्ही उपाशी नाही आहोत म्हणजे खूप आमचं खूप चांगलं झालंय मला इतकं भरभरून दिलं ना बापूंनी माझं घर झालं आता मी सध्या भाड्याने ते रूम आम्ही भाड्याने दिले माझ दुसरा अनुभव कोरोना काळातलाच आहे म्हणजे त्यावेळेस पण मालक नऊ महिने घरात होते आणि त्यांना मी काम नव्हतं माझी पण काही कामं घरी घेतली होती पण अशी परिस्थिती असताना सुद्धा आम्हाला काही लोकांनी सामान दिलं मदत केली आणि आम्हाला कोणालाच कोरोना झालाच नाही म्हणजे एवढ्या वाईट म्हणजे खूप इथे मध्ये पण खूप साथ होती पण मला कुठलाही संसर्ग नाही झाला मालकांना सुद्धा नंतर लोकल चालू झाल्या मालक कामाला मालकांना सुद्धा संसर्ग नाही झाला आम्हाला बापूंनी अलगत बाहेर काढलं म्हणजे माझ्या पूर्ण फॅमिली आम्ही पूर्ण कोरोना मुक्त आहे मी सुद्धा घरगुती काम करत असताना सुद्धा बापूंनी मला माझ्या पूर्ण फॅमिलीला सेफ ठेवलं त्याबद्दल तुमच्या माझी नम्र नमस्कार